नमस्कार पक्षी मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नेहमीप्रमाणे आजही आम्ही एका नवीन पक्षाची माहिती घेऊन आलो आहोत आणि त्या पक्षाचं नाव आहे मखमली शिलिंद्री. मखमली शिलिंद्री पक्षाचं शास्त्रीय नाव आहे सिट्टा फ्रंटालिस. इंग्लिशमध्ये या पक्षाला वेल्वेट फ्रंटेड नट हॅच या नावाने ओळखलं जातं, तर संस्कृतमध्ये नील शिलिंद्र आणि हिंदीमध्ये याला कठफोडिया या नावाने ओळखलं जातं. मखमली शिलिंद्र पक्षी हा आकाराने चिमणीपेक्षा लहान असून पाठीकडून निळसर जांभळ्या रंगाचा तर पोटाकडून फिक्कट पांढऱ्या राखाडी रंगाचा असून याच्या कपाळावर आडवा ठळक मखमली काळा पट्टा आहे. नराच्या डोळ्याजवळ भुवईजवळ छोटे काळे पट्टे असतात तर मादीला असे पट्टे नसतात. हा एक फरक सोडला तर नर आणि मादी दिसायला अगदी सारखे असतात. सर्व प्रकारच्या दाट जंगलांच्या भागात आढळणारा मखमली शिलिंद्री पक्षी संपूर्ण भारतभर स्थानिक निवासी पक्षी आहे. पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, चीन, इंडोनेशिया, म्यानमार, मलेशिया या देशातही हा पक्षी आढळतो. हिमालयाच्या पूर्व भागात आसाम, म्यानमार ते मलेशिया या भागातील आढळणारे पक्षाची उपजात थोडी लहान आहे. विविध दाणे, बिया, फळातील गिर, कीटक, त्यांच्या अळ्या, सुरवंट, कोळी हे यांचं खाद्य आहे. या पक्ष्यांचा उत्तर भारतातील वीणकाळ साधारणपणे एप्रिल ते जून असा असून दक्षिण भारतातील पक्ष्यांचा वीणकाळ फेब्रुवारी ते मे असा आहे. मखमली शिलिंद्री या पक्ष्याचं घरट उंच झाडांच्या डोलीत सहसा सुतार वगैरे पक्ष्याने सोडून दिलेल्या डोलीत पाने, कापूस, पिसे वगैरे साहित्य वापरून तयार केलेलं असतं. अशा घरट्याचं प्रवेशद्वार चिखलाने आवश्यकतेनुसार व्यवस्थित बंद केलेलं असतं. मादी एकावेळी 3 ते 6 पांढऱ्या रंगाची त्यावर लाल किंवा जांभळ्या तुटक ठिपके रेषा असलेली अंडी देते. अंडी उबवण्यापासून पिल्लांच्या संगोपनापर्यंतची सर्व कामे नर व मादी मिळून करतात. तर मित्रांनो, ही होती मखमली शिलिंद्री या पक्षाची माहिती. पुन्हा एकदा भेटूया नवीन माहितीसह योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलद्वारा दर शुक्रवारी व शनिवारी निसर्गातील विविध घटकांची माहिती प्रसारित केली जाते. भारतातील निसर्गप्रेमी नागरिकांनी या एपिसोडला भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती. धन्यवाद.